नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण गतीचे नियम हा एक विज्ञानातील महत्त्वाचा घटक बघणार आहोत मी टी आय रोहिदास चोंदे पाटील मित्रांनो पहिलाच मुद्दा आहे या ठिकाणी आपल्याला काय काय बघायचं आहे या प्रकरणामध्ये तर पहिलं गती बघायची आहे त्यानंतर विस्थापन आणि अंतरामधील फरक बघायचा आहे त्यानंतर तोरण म्हणजे काय ते बघायचं आहे आणि न्यूटनची गतीविषयक नियम आणि समीकरणे बघायची आहेत पहिलाच मुद्दा आहे आपला वस्तूची गती कशाला म्हणायचं मोशन ऑफ ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं बघा काही उदाहरणं या ठिकाणी दिली आहे ज्याच्यातून आपल्या गतीची जाणीव होते पक्षाची उडणे थांबलेली रेल्वेगाडी हवेतून उडणारा पालापातोळा आणि डोंगरावरती स्थिर असलेला दगड हे उदाहरणं आहे याच्यामध्ये आपलं कळतं आहे गतिमान कोणतं आहे पक्षाची उडणे असेल उडणारा पालापातोळा असेल गतिमान आहे तर स्थिर काय आहे थांबलेली रेल्वेगाडी आणि डोंगरावरती स्थिर असलेला दगड हे या ठिकाणी स्थिरचे उदाहरणं आहेत मग मुद्दा काय आहे मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये आपण विविध वस्तूंची गती पाहत असतो काही वेळा वस्तूंची गती आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही जसे की वाहणारा वारा वरील उदाहरणांप्रमाणे इतर अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील ती या ठिकाणी आपण बघूया बघा आता एखादी वस्तू ही गतिमान आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी आपण कोणत्या वस्तू वापरतो किंवा कोणत्या बाबींचा विचार करतो तर सगळ्यात आधी गती ही सापेक्ष संकल्पना आहे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं सापेक्ष का का म्हणायचं हिला सापेक्ष संकल्पना तर बघा जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात सभोवतालच्या संदर्भात तिने जागा बदलली पाहिजे म्हणजे या ठिकाणी तुम्ही वरती बघताय बसमधून तुम्ही प्रवास करत आहे आणि तुमच्या शेजारी बे व्यक्ती त्या ठिकाणी गतिमान आहे का असं विचारलं जातं आता तुम्ही या ठिकाणी बसमध्ये आहे ती व्यक्ती बसमध्ये आहे दोघंही तुम्ही ग समजा कुठेतरी जाता आहेत एका ठिकाणीवर दुसऱ्या ठिकाणी पण दोघं एकमेकांच्या संदर्भात जागा आहेत का नाही म्हणजे तुम्ही तुमच्या संदर्भात ती व्यक्ती गतिमान आहे का नाही ती स्थिर आहे परंतु तुम्हाला जर बाहेरून खिडकीतून एखादी व्यक्ती बघत असेल तर तिला तुम्ही दोघंही काय वाटणार आहे त्या ठिकाणी गतिमान वाटणार आहे हे आपल्याला या ठिकाणी कळायला पाहिजे मित्रांनो पुढचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे तो म्हणजे विस्थापन आणि अंतर डिस्प्लेसमेंट ज्याला आपण विस्थापन म्हणतो आणि दुसरा अंतर ज्याला आपण डिस्टन्स म्हणतो कशाला म्हणायचं विस्थापन आणि कशाला म्हणायचं अंतर हा मुद्दा या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी तुम्ही जरी ते बघितलं तर ए आणि बी असे दोन ठिकाणं इथे दिलेली आहे आणि दोन पद्धतीने तुम्हाला अंतर मोजता येऊ शकतं अशा पद्धतीने तुम्ही मध्य वागून मोजू शकतात आणि दुसरं तुम्हाला अशा पद्धतीने मोजता येऊ शकतो आता याच्यामधलं एक अंतर असणार आहे आणि दुसरं विस्थापन असणार आहे ते कसं आपण पुढे जाऊन या ठिकाणी बघूया बघा या ठिकाणी अंतर कशाला म्हटलं जातं आहे अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण मुद्दा महत्वाचा काय आहे वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजे अंतर तर विस्थापन म्हणजे काय गतिमानतेच्या आरंभ आणि अंतिम बिंदूतील कमीत कमी अंतर जे आहे त्याला आपण विस्थापन म्हणतो मन म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी जे कमीत कमी अंतर आहे ते कोणतं आहे हे तेराशे मीटर आणि वस्तू प्रत्यक्षरित्या जे अंतर तुम्ही काटणार आहे ते किती असणार आहे बाराशे आणि पाचशे सतराशे मीटर म्हणजे हे जे आहे ते कमीत कमी त्याला काय म्हणताय तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही जर हे बघितलं तर कमीत कमी अंतर जे आहे त्याला तुम्ही विस्थापन म्हणता आहे आणि जे पूर्ण त्या ठिकाणी मार्गक्रमण करणार आहे तुम्ही त्याला काय म्हणताय तुम्ही अंतर म्हणता आहे म्हणजे या ठिकाणी हे विस्थापन आहे आणि हे काय आहे अंतर आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे ओके आता पुढचा मुद्दा काय आहे मित्रांनो एखाद्या वस्तूचे विस्थापन हे शून्य असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर मात्र शून्य असू शकत नाही म्हणजे बघा तुम्ही या ठिकाणी हा ए बिंदू आहे हा बी आहे आणि हा सी ए आहे याचा विस्थापन शून्य असू शकतं परंतु आंतर शून्य असू शकत नाही म्हणजे तुम्ही या ठिकून इथे गेले इथून इथे गेले गे पुन्हा इथे आले आहे विस्थापन इथे शून्यच झालं परंतु अंतर मात्र असं हे पूर्ण कापलेलं आहे ना तर हा मुद्दा इथे लक्षात घ्या पुढची कन्सेप्ट या ठिकाणी आहे ती म्हणजे चाल व वेग ज्याला आपण स्पीड व व्हेलो सिटी असं म्हणतो याच्यामध्ये सदिश राशी आणि आदिश राशी हा मुद्दा आपल्याला बघायचा आहे सदिश ज्याला आपण व्हेक्टर्स म्हणतो आणि आधीच ज्याला आपण स्कॅलर्स म्हणतो याच्यामध्ये अंतर आहे डिस्टन्स त्याच्यानंतर चाल आहे स्पीड वेग व्हेलॉसिटी वेळ टाईम विस्थापन डिस्प्लेसमेंट यांच्या सदिश अधिश राशी आपण पाहिलेल्या आहेत पुढे काय आहे मग चाल काय आहे चाल म्हणजे काय कापलेले एकूण अंतर तुम्ही किती आहे आणि ते किती कालावधीमध्ये कापलेले आहे कापलेले एकूण अंतर व लागलेला एकूण कालावधी हा मुद्दा इथे महत्वाचा आहे म्हणजे बघा एखाद्या वस्तूने एकक कालावधीमध्ये विशिष्ट दिशेने कापलेले जे अंतर आहे त्याला आपण वेग म्हणतो हे लक्षात घ्या एखाद्या वस्तूने एकक कालावधीमध्ये एका विशिष्ट दिशेने अंतर कापले पाहिजे त्याला आपण काय म्हणतो वेग म्हणजे जे विस्थापन आहे ना मित्रांनो त्या विस्थापनाचा संबंध हा वेगाशी आहे वेवी हे तुम्हाला किंवा विवे व व च लक्षात ठेवा या ठिकाणी एकक कालावधी म्हणजे एक सेकंद एक मिनिट किंवा एक तास असू द्या मोठ्या एककात कालावधी मोजल्यास एक वर्ष हा देखील या ठिकाणी कालावधी असतो म्हणजे एकक कालावधीमध्ये होणारं जे का विस्थापन आहे त्याला वेग, था था वेग म्हणतात हा मुद्दा इथे लक्षात ठेवा वेगबरोबर विस्थापन भागिले वेळ हे तुम्हाला या ठिकाणी कळायला पाहिजे वेगबरोबर काय आहे विस्थापन भागिले वेळ आहे हा मुद्दा लक्षात ठेवा आता या ठिकाणी चाल आणि वेग यांची एककी जी आहे ती एकसारखीच आहेत चाल आणि वेग यांची एककी एकसारखीच असतात आय पद्धतीमध्ये ती मीटर पर सेकंदामध्ये तर सी जी एस पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंदामध्ये मोजली जातात चाल आणि वेगाची एक कि आहे मीटर एस एसआय पद्धतीत आणि सी जी एसमध्ये सेंटीमीटर सेकंद आता आपण बघतो चाल ही अंतराशी संबंधित आहे तर वेग हा विस्थापनाशी संबंधित आहे म्हणजे आंतर हे चालीमध्ये तुम्हाला मोजले जातं आणि विस्थापन ही वेगामध्ये मोजले जातं दुसरं गती जर सरळ आहे तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असणार आहे सरळ आहेत परंतु वेगळी त्या ठिकाणी जर ग गती असेल तर वेगळं मूल्य असू शकतं हा मुद्दा लक्ष लक्षात ठेवावा लागेल म्हणजे एकक वेळेत होणारं जे विस्थापन आहे त्याला आपण वेग म्हणतो हा मुद्दा इथे लक्षात ठेवा पुढचा मुद्दा काय आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल एक उदाहरण इथे दिलेलं आहे सरळ सरळ हे उदाहरण जर आपण व्यवस्थित तुम्ही समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी आपण बघतोय मागील उदाहरण जे बघितलं तर आपण शीतल आणि संगीता यांच्या घरातील सरळ रेशी अंतर हे पाचशे मीटर होतं म्हणजे या ठिकाणी हे पाचशे मीटर आपण इथे बघितलं होतं पाचशे मीटर पुढे आपण बघितलं होतं की संगीताचे घर आणि शाळा यांच्यातील अंतर हे या ठिकाणी दु बाराशे मीटर होतं हे बाराशे मीटर अंतर या ठिकाणी आपण बघितलं होतं ओके बाराशे मीटर ah. अर्थात शीतलचे घर आणि शाळा यातील सरळ रेषेतील अंतर हे तेराशे मीटर आहे असं सरळ बघितलं तर या ठिकाणी अंतर काय आहे तेराशे मीटर आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं समजा शीतलला संगीताकडे जाण्यास पाच मिनटं लागली या ठिकाणी आपण बघतो आहे हे शीतलचं घर आहे हे संगीताचं घर आहे ओके आणि ही शाळा आहे या ठिकाणी शीतलचे घर आणि शाळा यातील सरळ अंतर आपण बघतो आहे तेराशे मीटर आहे आता शीतलला संगीताकडे जाण्यासाठी किती मिनिट लागतं आहे या ठिकाणी पाच मिनिट लागत आहेत व तेथून शाळेत जाण्यासाठी चोवीस मिनिट लागत आहेत म्हणजे आणि चार किती झाले हे चोवीस एकोणतीस मिनिट या ठिकाणी म्हणजे शीतलला डायरेक्ट शाळेत जायचं आहे या मार्गाने तर किती मिनिट लागत आहेत एकोणतीस मिनिट आता आपल्याला बघायचं आहे शीतलची ए मार्गावरील चाल किती आहे बघा शीतल है या ठिकाणी जाते आहे या मार्गाने अंतर भागिले काल या ठिकाणी पाचशे मीटर अंतर हे किती मिनटात काढते आहे शीतल पाच मिनटामध्ये म्हणजे पाचशे भागिले पाच जर तुम्ही केले या ठिकाणी तर प्रति मीटर एक म्हणजे शंभर मीटर अंतर कापण्यासाठी तिला किती वेळ लागतो आहे श त्या ठिकाणी एक मिनिट लागतो आहे पुढे शीतलची बी मार्गावरील चाल किती आहे म्हणजे शीतल या ठिकाणून इकडे शाळेपर्यंत जाते आहे बाराशे मीटरचं अंतर आहे आणि चोवीसशे मिनटामध्ये काढते आहे चोवीस मिनटामध्ये मग बाराशे बागिली जर चोवीस तुम्ही केलं तर पन्नास मीटर पर मिनिट येतो आहे मुद्दा किती पन्नास मीटर पर मिनिट आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी आहे शीतलची सरासरी चाल सरासरी चाल किती आहे बघा मित्रांनो एकूण अंतर किती होतं आहे बाराशे प्लस पाचशे सतराशे मीटर एकूण कालावधी किती होतो आहे पाच अधिक चोवीस एकोणतीस मिनिटे म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं आहे अठ्ठावन्न मीटर पर मिनिट अशी एकूण सरासरी त्या ठिकाणी तुमची चाल निघते आहे ओके हा मुद्दा आहे म्हणजे एका मिनिटाला तुम्ही किती चालला आहात तर ते म्हणजे अठ्ठावन्न मीटर चाललेले आहात सुरुवातीला ती शंभर चालली नंतर पन्नासच चालली परंतु एकूण जर काढलं तर ते अठ्ठावन्न मीटर पर मिनिट म्हणजे चाल सरासरी चाल या ठिकाणी आपण बघतो आहे जी की आपण अंतराला भाग दिलेला आहे अंतर भागिले काल बरोबर त्या ठिकाणी चाल येते आहे हा मुद्दा लक्षात घ्या पुढचा मुद्दा काय आहे मित्रांनो या ठिकाणी तो म्हणजे शीतलचा सरासरी वेग किती आहे विस्थापन भागिले वेळ ज्याला आपण म्हणतो विस्थापन तेराशे मीटर त्याचं झालेलं आहे आणि एकोणतीस मिनटामध्ये केलेला आहे म्हणजे या ठिकाणी शीतलचा वेग जर आपण बघितला तर तो चौवेचाळीस मीटर पर सेकंद येतो आहे वेग हा तुमचा शॉर्टकटमध्ये मोजला जातो आहे आणि विस्थापन जी आहे चाल ही अशी पूर्ण अंतरासंक्ती मोजली जाते आहे मग या ठिकाणी चाल व दिशा यांचा वेगावर काय परिणाम होतो बघा सचिनने मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलची चा चाल, चाल, दे चाल, चाल, चाल जर वाढवली किंवा कमी केली तर त्याचा काय परिणाम होईल दिशा बदलत नाही तो सरळ एक तर फास्ट चालतो आहे किंवा हळू चालतो आहे दुसरं सचिन प्रवास करत आहे रस्त्यामध्ये एखादे वळण आले चाल व वेग सारखाच असेल का तर नाही वळण आल्यावर त्याला थोडी चाल स्लो करावी लागेल म्हणजे त्या ठिकाणी सचिनने मोटरसायकलची चाल जर त्या ठिकाणी स्थिर ठेवली आणि दिशा बदलली तर काही परिणाम होतो का चाल तीच आहे पण दिशा बदलतो आहे दुसरा मुद्दा असा आहे वळण रस्त्यावर मोटरसायकल चालवत असताना सचिनने मोटरसायकलची चाल व दिशा दोन्ही बदलली तर वेगावर कोणता परिणाम होतो काय वळण रस्ता आहे मोटरसायकल चालवत असताना सचिनने मोटरसायकलची चालही बदलवली त्या ठिकाणी स्लो केली चाल समजा आणि दिशाही बदलवली तर काय परिणाम होतो हा मुद्दा आहे आणि अशा प्रकारे मग वेग हा चाल व दिशा या दोन्हीशी संबंधित आहे आणि तो पुढील प्रकारे बदलतो हे या ठिकाणी लक्षात ठेवावं लागतं मग काय आहे चाल बदलवून पाहिली त्याने दिशा तीस ठेवली वेगळा परिणाम होणार आहे दिशा बदलावली चाल तीस ठेवली आणि तिसरं चाल आणि गतीची दिशा दोन्ही बदलवली तर त्या ठिकाणी परिणाम वेगवेगळ्या प्रकारे दिसणार आहेत हा मुद्दा इथे लक्षात ठेवा काय मग याच्यावरून काय लक्षात येत आहे आपल्या तर बघा एक इथे एक, एक तुम्हाला वेगळा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे चालीचे मापन जे आहे ते आंतर किंवा काल याप्रमाणे सर्वप्रथम गॅलिलिओने मांडलेले आहे हवेतील ध्वनीची चाल जी आहे ती तीन पॉईंट त्रेचाळीस मीटर पर सेकंद आहे तसेच चा, प्रकाशाची चाल ही तीन गुणिले दहाचा आठवा घात मीटर पर सेकंद आहे पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल ही एकोणतीस हजार सातशे सत्तर मीटर प्रतिसेकंद आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं चालीचे मापन अंतर मागेले काल याप्रमाणे सर्वप्रथम गॅलिलिओने केले होते हवेची दो हवेतील ध्वनीची चाल ही तीनशे त्रेचाळीस मीटर पर सेकंद आहे तर प्रकाशाची चाल ही तीन गुणिले दहाचा आठवा घात मीटर आणि भ्रमण ही एकोणतीस हजार सातशे सत्तर मीटर पर सेकंद हे काही मुद्दे जे की ऑब्जेक्टिव्ह आहे आपल्याला लक्षात ठेवावं लागतात पुढचा मुद्दा काय आहे मित्रांनो एक गती कशाला म्हणायचं आणि नैक समान गती कशाला म्हणायचं बघा या ठिकाणी अमर अकबर आणि अँथनी या स्वतःच्या गाड्या आहे ती वेगवेगळ्या वेगाने जाता आहेत आणि कापलेले आंतरिये आहेत त्यांची या खालील सारणीमध्ये दिलेली आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी घड्याळी वेळ बघा या ठिकाणी पाच वाजता सुरुवात होते आहे अमर शून्य किमी अकबर शून्य किमी आणि ॲन्थनी शून्य किमी आता साडेपाचला अमर वीस किलोमीटर अंतर कापतो अकबर अठराच कापतो आणि अँथनी चौदाच कापतो असं वाढत जातं आहे आठ वाजेपर्यंत अमरने एकशे वीस कापलेलं आहे अकबरने एकशे वीस कापलेलं आहे आणि अँथनीने मात्र चौऱ्याऐंशी कापलेलं आहे आता हे जर आपण बघितलं तर अमर आणि अकबर दोघांनी एकशे वीस एकशे वीस अँथनीने चौऱ्याऐंशी कापलेलं आहे आणि सगळे जर मधले अंतर बघितले तुम्ही काहींची स्पीड कमी जास्त कमी जास्त होते आहे याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं तर येथे काही अंतर ठराविक काळात कापले जाते आहे काही ठराविक कालावधीत कापले अंतर सारखेच आहे काही ठिकाणी कापल्या अंतराचा विचार करता चाली वेगवेगळ्या आहेत म्हणजे तुम्ही इथे जर बघितलं तर हे जे एकशे वीस किमी आणि एकशे वीस किमी पोचत आहेत म्हणजे या ठिकाणी या दोघांची चाल जास्त आहे स्पीड जास्त आहे यांची मात्र चाल कमी आहे हे आपल्या लक्षात येते ओके म्हणजे या ठिकाणी मुद्दा काय आहे जर वस्तू ही समान कालावधीमध्ये जर समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला आपण नैक समान गती म्हणतो उदाहरणार्थ तुम्ही गर्दीच्या रस्त्यावरून वाहनाची व सायकल चालवतानाची गती जर बघत असाल दोन मुद्दे बघा एक समान कालावधीमध्ये असमान अंतर कापत असेल तर तिला एक, एक समान गती म्हणतात म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही विचार केला अकबर आणि अँथनी याने एकशे वीस किमी काठला आणि अँथनीने चौऱ्याऐंशी किमी काठलं एक समान आहे का तर नाही आहे एक समान गती या ठिकाणी आहे तो मुद्दा ही ते लक्षात ठेवा आणि दुसरा मुद्दा आहे जर वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असे म्हणतात समान कालावधीत समान अंतर पुढे तोरण ॲक्सेले रेशन कशाला म्हणायचं तोरण कशाला म्हणायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तोरण कशाला म्हणायचं तर बघा या ठिकाणी आपण बघतो लहानपणी तुम्ही सर्वजण घसरगुंडी खेळला असाल वसरून घसरत असताना सुरुवातीला वेग कमी असतो मध्ये तो वाढतो व शेवटी तो कमी होऊन शून्य होतो हे आपणास माहीत आहे या वेगातील बदलाचा जो दर आहे ना त्याला आपण तोरण असं म्हणतो म्हणजे तोरण म्हणजे काय तर वेगातील बदल भागिले काल बरोबर तोरण तोरण म्हणजे वेगातील बदल भागिले काल बरोबर तोरण जर, जर समान कालावधीमध्ये वेगामध्ये समान बदल तूरन झाला तर त्याला आपण एक समान तोरण म्हणणार आणि जर समान कालावधीमध्ये वेगामध्ये असमान बदल झाला तर आपण त्याला नैक समान तोरण म्हणणार म्हणजे तोरणामध्ये काय आहे मित्रांनो तर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काल म्हणजे या ठिकाणी बघितलेलं आहे तुम्ही जर तोरण ये असं आपण त्याला वापरतो आहे ॲक्सिलरेशन व्ही या ठिकाणी व्हेलॉसिटी अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काळ असं हे तोरणाचं आपल्याला सूत्र लक्षात ठेवावं लागतं व्ही वजा यू भागिले टी म्हणजेच बघा जर एखादी वस्तू गतिमान जी वस्तू आहे एखादी गतिमान वस्तू ही ठराविक का कालावधी दरम्यान बदलत असेल एखादी गतिमान वस्तू काय होती आहे ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलते आहे तर त्या वस्तूच्या गतीला तोरणित गती असे म्हणतात दुसरं गतिमान वस्तूमध्ये दोन प्रकारचे तोरण असू शकते जेव्हा गतीच्या सुरुवातीला विरामावस्थेमध्ये असते जेव्हा गतीच्या सुरुवातीला वस्तू ही अवस्थेत असते त्यावेळी वस्तूचा सुरुवातीचा वेग किती असतो ज्यावेळी गतीच्या अखेरीस वस्तू विराम अवस्थेत असते त्यावेळी अंतिम वेग किती असेल आता हा मुद्दा या ठिकाणचा आहे पुढे बघा धन ऋण आणि शून्य तोरण एखाद्या वस्तूचे तोरण ऋण असू शकते धनही असू शकते म्हणजे बघा जेव्हा एखादी वस्तूचा वेग वाढतो मित्रांनो तेव्हा ते तोरण कसं असणार आहे धन असणार आहे आणि ते तोरण वेगाच्या दिशेने असणार आहे परंतु जेव्हा एका वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्याचे तोरण हे ऋण असणार आहे ऋण तोरणालाच आपण अवतोरण किंवा मंदन असं म्हणतो डिसेलेरेशन असं याला म्हणतो ते, ते वेगाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असते वेग स्थिर असले असं तोरण हे शून्य असते हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे पुढचा मुद्दा आहे एक समान गतीसाठी आंतरकाळ आलेख एक समान गतीसाठी आंतरकाळ आलेख खालील सारणीमध्ये एका गाडीने ठराविक वेळेमध्ये कापले अंतर दिले आहे त्यानुसार काल अक्षावर व अंतर हे वाय अक्षावर घेऊन आकृती एक पॉईंट पाचमध्ये आलेख काढलेला आहे याला आंतर काळ आलेख असं आपण म्हणत असतो तो, तो मुद्दा इथे लक्षात ठेवा पुढचं म्हणजे याच्यामध्ये बघा एक समान गतीमध्ये वस्तू जर समान कालावधीत अंतर कापत असेल तर त्याला आपण अंतर काल आलेख असं म्हणत असतो दुसरं न एक समान गतीसाठी आंतरकाल आलेख काय आहे तर तो अशा पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो म्हणजे त्या ठिकाणी गतीमध्ये बदल होतो आहे तो मुद्दा लक्षात घ्या आणि एक समान गतीकरता काल आलेख जो आहे तो या ठिकाणी तुम्ही बघता आहात तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे आलेख काढत असतो याच्यावर जास्त प्रश्न मित्रांनो आलेले नाही आहे त्यामुळे आपण पुढे या ठिकाणी जाऊया नेमकं काय या ठिकाणी आपल्याला दर्शवलं जातं आहे किंवा याच्यातून आपल्याला काय अंतिम काढायचं आहे याच्याविषयीची गतीविषयक समीकरणं याच्यातून तयार होत आहेत आणि ती तीन गतीविषयक समीकरणं जी आहे ती आपल्याला या वेग काल आलेखावरून इथे लक्षात घ्यायचे आहे आलेख पद्धतीने काढली जी गतिविषयक समीकरणं आहे ती या ठिकाणी लक्षात घ्या इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड न्यूटनने वस्तूच्या गतीचा अभ्यास केला आणि नंतर गतिविषयक तीन समीकरणांचा संच मांडला एका रेषेत गतिमान वस्तूचे विस्थापन वेग तोरण काल यातील संबंध या समीकरणात मांडला आहे एका एक वस्तू सुरुवातीला यू वेगाने सरळ रेषेत गतिमान आहे टी वेळेत त्याच्यामध्ये ये तोरण निर्माण झालं यू हा सुरुवातीचा वेग आहे टी ही वेळ आहे त्याच्यामध्ये ये हे तोरण निर्माण झालेलं आहे ते अंतिम वेग व्ही गाठते आणि तिचे विस्थापन यस असते तर तीन समीकरणांचा संच असा देता येईल कसा व्ही बरोबर यू अधिक ए टी वेग काल संबंध यस बरोबर यू टी अधिक एक द्वितीय ए टीचा वर्ग हे विस्थापन काल संबंध तर व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक टू ए ये एस हे ये विस्थापन वेग यातील संबंध हे तीन मुद्दे या ठिकाणी तुम्हाला गे लक्षात घ्यावा लागेल वेग काल संबंध जो आहे तो पहिल्या यु व्ही बरोबर गतविषयक जो पहिला नियम आहे किंवा पहिलं समीकरण आहे यू व्ही बरोबर ए अधिक टी वेग आणि काल यांचा संबंध दर्शवत आहे यस बरोबर यू अधिक वन एट वन छेद टू ए टीचा वर्ग तिसरं समीकरण व्हीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग अधिक दोन यस ए विस्तापांनी वेग यामधील समीकरण दर्शवतं म्हणजे बघा या ठिकाणी वेग काल यांचं समीकरण कसं दर्शवलं जातं आहे तर या ठिकाणी तोरण तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल वेग आणि कालातील जो बदल आहे वेगातील बदल आणि काल याला आपण तोरण म्हणतो आहे वेग काल समीकरणाचं हे जे की पहिलं समीकरण आहे त्याचं उदाहरण या ठिकाणी आहे दुसरं विस्थापन काल संबंधाचं उदाहरण या ठिकाणी आहे ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल ज्याच्यामधून आपलं फायनल समीकरण भेटतं आहे गतिविषयी दुसरे दुसरं मित्रांनो या ठिकाणी गतीविषयक तीन समीकरणं जे आहे ते तोंडपाठ करून ठेवा यू टी अधिक एक छेद दोनचा वर्ग आणि विस्थापन वेगाचं जो संबंध आहे त्याचं तिसरं समीकरण तुम्हाला या ठिकाणी पाठ करून ठेवावं लागेल ते म्हणजे हो ला व्हीचा वर्ग बरोबर वर यू वर्ग अधिक दोन ए एस म्हणजे ज्यावेळी वस्तू त्वरणित तो होते ना त्यावेळी तिचा वेग बदलतो वेगामध्ये होणारा बदल हा वेगाचे परिमाण आणि दिशा किंवा दोन्ही बदलल्याने होत असतो हा मुद्दा लक्षात घ्या पुढे एक समान वर्तुळाकार गती तुम्ही कशाला म्हणणार युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणणार तर घड्याळाच्या काट्याच्या टोकाची सतत आपण बघतो स्थिर चाल सतत स्थिर असते परंतु त्याची विस्थापनाची दिशा मात्र सतत बदलत असल्याने त्याचा वेग मात्र सतत बदलत असतो सेकंद काट्याचे टोक वर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने या गतीला एक समान वर्तुळाकार गती असं आपण म्हणत असतो पुढचा मुद्दा काय आहे मित्रांनो या ठिकाणी जेव्हा वस्तू ही स्थिर चालीने वर्तुळा वर्तुळाकार मार्गाने फिरत गतिमान फिरत असते स्थिर चाल आहे वर्तुळाकार मार्ग आहे गतिमान फिरते आहे तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीची दिशा बदलल्याने होतो त्यामुळे तो, त्या तो तोरणीत तो वेग असतो जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या ते गतीला एक समान वर्तुळाकार गती असं म्हटलं जातं कशी बघा गोपनीतील दगडाची गती आहे सायकलच्या चाकावरील कुठल्याही बिंदूची गती आहे याला आपण एक समान गती असं म्हणत असतो वर्तुळाकार गतीमध्ये गतिमा गतिमान असलेली वस्तू टी कालावधीत आपल्या मूळ स्थानी परत येत असेल तर त्या वस्तूची चाल खालील सूत्राच्या सहाय्याने काढता येते चाल बरोबर परीघ भागिले काल असं आपण त्याला म्हणतो म्हणजे व्ही बरोबर दोन पाय आर भागिले टी असं याला म्हटलं गेलेलं आहे ओके एक समान वर्तुळाकार वेगाची दिशा काढणे ती कशी काढायची त्या संदर्भातलं या ठिकाणी निरीक्षण दिलेलं आहे आपण बघतो आहे नाणे जे आहे ते वर्तुळाकार चक्तीच्या त्रिजेला लंब अशा स्पर्शितीच्या आस दिशेने या ठिकाणी जाऊ शकतं आणि त्याची जी ग गती आहे ती प्रत्येक बिंदूपाशी बदलत असते तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहे एक गतीचे समीकरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे आता बघा न्यूटनच्या गतीविषयक जे नियम आहे न्यूटन्स लॉ ऑफ आप, मोशन आपण ज्याला म्हणतो पहिला नियम काय आहे बघा असं का होत असेल काही गोष्टी या ठिकाणी लक्षात येत आहे स्थिर अवस्थेमध्ये असलेली वस्तू ही बल लावल्याशिवाय जागची हालत नाही पहिला मुद्दा दुसरा टेबलावर ठेवलेली पुस्तक जे आहे ते उचलण्यासाठी पुरेसे असलेल्या बलाने टेबल उचलता येत नाही तिसरं म्हणजे तुम्हाला पुस्तक उचलण्यासाठी जेवढं बळ लागतं तेवढ्या बलाने टेबल उचलता येईल का नाही आणि तिसरं फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ खाली पडते चौथं विजेचा फिरणारा पंख बंद केल्यानंतरसुद्धा पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो हे मुद्दे आहे म्हणजे वरील घटनांच्या कारणांचा जर आपण शोध घेतला तर वस्तूमध्ये जडत्व असते हे आपल्या लक्षात येते वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत आहे म्हणजे आपण या ठिकाणी बघतो महत्त्वाचं वस्तूचे जडत्व हे जे आहे ते वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत आहे हे आपण शिकलेलो आहे जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत आहे आता न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमात पदार्थाचे याच गुणधर्माचे वर्णन केले आहे त्याला जडत्वाचा नियम असेही म्हणतात आणि जडत्वाची सर्व उदाहरणे ही न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाची उदाहरणं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय आहे मग मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन त्या ठिकाणी पहिला नियम जो आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला दोन गोष्टी लक्ष ठेवायच्या एक संतुलित बल आणि दुसरं असंतुलित बल बॅलेन्स अँड अनफोर्स फोर्स तुम्ही रस्सी खेच खेळले असाल दोन्ही बाजूंनी त्या ठिकाणी बल प्रयुक्त केले जात आहेत जर सारखे बलं असेल तोपर्यंत रस्सीचा मध्य हा स्थिर आहे परंतु एखाद्या ठिकाणचं बल जर त्या ठिकाणी जास्त झालं तर त्या दोन्ही बल सारख्या सारख्या आहेत त्याला तुम्ही संतुलित बल म्हणणार परंतु ज्यावेळी एका बाजूने प्रयुक्त केलेलं बल वाढतं त्यावेळी प्रयुक्त बले ही असंतुलित होतात आणि परिणामी बल हे त्या बलाच्या बाजूला प्रयुक्त होती व रस्सी मध्येच त्या ठिकाणी रस्सीच्या मध्ये त दिशेला सरकत असतो म्हणजे मुद्दा काय आहे मित्रांनो जे गतीविषयक एक पहिला नियम आहे त्याच्यात तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल कार्यरत नाही आहे कोणतेही बाह्यबल कार्यरत नाही आहे तर तिच्या अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्यबल किंवा बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेमध्ये किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्या राहते हा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे म्हणजे बाह्य असंतुलित बल सगळ्यात महत्त्वाचं मित्र मित्रांनो मुद्दा बाह्य असंतुलित बल जे आहे ते कार्यरत झाले तरच वस्तू ही गतिमान होणार आहे म्हणजे एखादी वस्तू विरामावस्थेत आहे किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये आहे तेव्हा तिच्यावर कोणतेही बल त्या ठिकाणी कार्य करत नसते प्रत्यक्षात त्या वस्तूवर विविध बाह्य बले कार्य करतात परंतु ती परस्परांना निष्प्रभ करीत असल्याने एकंदर परिणामी बल शून्य होते न्यूटनच्या पहिल्या नियमाचे नियमाने जडत्वाचे म्हणजे वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचे स्पष्टीकरण दिले आहे पहिला नियम काय म्हणतो न्यूटनचा की वस्तूची गतिविषयक अवस्था ही ते स्वतःहून बदलत नाही त्याचप्रमाणे वस्तूच्या विराम अवस्थेमध्ये किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एक समान गतीत बदल घडून ना आणणाऱ्या जी प्रवृत्ती आहे तिच्या संदर्भातील हे असंतुलित बल आहे त्याचं स्पष्टीकरण या पहिल्या नियमात आहे आता मित्रांनो न्यूटनचा दुसरा गतीविषयक नियम काय आहे तर दुसऱ्या नियमामध्ये आपण जर बघितलं तर एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर जर त्या ठिकाणी आघात केला तर त्या, के त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्हींवरही अवलंबून असतं म्हणजे बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान आणि वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो या गुणधर्मालाच न्यूटनने संवेग असं म्हटलेलं आहे म्हणजे संवेगाला परिमाण आणि दिशा दोन्ही असते संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने असते हा मुद्दा लक्षात घ्या आय पद्धतीनुसार संवेगाचे एकक हे किलोग्राम मीटर शेकंद आणि सी जी एस पद्धतीमध्ये ग्रॅम सेंटीमीटर शेकंद आहे हा मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागेल ज्या वस्तूवर प्रयुक्त केलेले असंतुलित बल वेगामध्ये बदल घडवून आणत असेल तर तेच बल संवेगातही बदल घडवते वस्तूच्या संवेगात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक बल संवेग बलाच्या दरावर दा दा अवलंबून असते हा मुद्दा इथे लक्षात ठेवा वस्तूच्या संवेगात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक बल जे आहे ते संवेग बलाच्या दरावर अवलंबून असते म्हणजे एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमानवतीचा वेग या दोन्हीवर अवलंबून असतो म्हणजे बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान आणि वेग यांना एकत्र जोडणारा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मालाच आपण किंवा न्यूटनने त्या ठिकाणी संवेग असं म्हटलेलं आहे संवेग म्हणजे काय मोमेंटम म्हणजे काय तर वस्तूचा वेग आणि वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग होय संवेग ही सदिशी राशी आहे ओके संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते हा ah, मुद्दा इथे लक्षात घ्या संवेग परिवर्तनाचा दर जो आहे तो बलाशी समानुपाती आहे आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने आहे ओके okay? आता वस्तूचा सुरुवातीचा संवेग काय आहे तर तो महत्त्वाचा आहे संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे काय आहे संवेगात होणारा बदल भागिले वेळ याला आपण संवेग परिवर्तनाचा दर असं म्हणत असतो म्हणजे न्यूटनचा जो दुसरा गतीविषयी एक नियम आहे याच्यानुसार संवेग परिवर्तनाचा दल हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो हा मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागेल यप बरोबर यम येई असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे म्हणजे काय मुद्दा आहे मग मित्रांनो सुरुवातीला विरामावस्थेत असणाऱ्या दोन वेगळ्या वस्तूच्या त्या ठिकाणी तुम्ही विचारात घ्या दोन्ही वस्तू ज्या आहे यांचं सुरुवातीला संवेग शून्य आहे समजा दोन्ही वस्तूवर विशिष्ट कालावधीसाठी ठराविक बल जर प्रयुक्त केले तर हलकी वस्तू जड व्यक्ती वस्तूपेक्षा अधिक वेगाने जाऊ लागते परंतु वरील सूत्रावरून लक्षात येते की दोन्ही वस्तूंमध्ये होणाऱ्या संवेगातील परिवर्तनाचा दर मात्र समान म्हणजे यप असेल तर त्यातील होणारा बदलही हा समान असतो म्हणून वेगवेगळ्या वेग वस्तूवर समान कालावधीत समान बल प्रयुक्त केल्यास संयोग संवेगातील बदल हा समान असतो एस आय पद्धतीत बलाचे एकक हे न्यूटन आहे एसआय पद्धत आहे याच्यामध्ये बलाचे एकक हे न्यूटन आहे न्यूटन एक किलोग्रॅम वस्तुमानामध्ये एक मीटर प्रतिसेकंद तोरण निर्माण करणाऱ्या बलाला एक न्यूटन बल असे म्हणतात एक न्यूटन बरोबर बर एक किलोग्राम गुणिले एक मीटर प्रति सेकंदाचा वर्ग शिजिअस पद्धतीमध्ये बलाची एकक काय आहे तर ते डाईन आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा डाईन काय आहे एक ग्रॅम वस्तू मानामध्ये एक, माना एक सेंटीमीटर पर सेकंदाचा वर्ग त्वरण निर्माण बलाला आपण एक डाईन बल असे म्हणत असतो एक डाईन बरोबर एक किलोग्राम गुणिले एक सेंटीमीटरचा वर्ग हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या न्यूटन आणि डाईन ओके हा मुद्दा इथे महत्वाचा आहे उंचवडी मारण्याच्या मैदानी खेळामध्ये खेळाडू जमिनी वरील वाळूच्या जाड थरावर पडेल अशी व्यवस्था केलेली असते ओके तो मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे दुसरा मुद्दा आहे पुढचा मुद्दा आहे न्यूटनचा गटी गतीविषयक तिसरा नियम आता पहिले जे दोन नियम आहे ते बल आणि बलाचे परिणाम यांची माहिती आपल्याला मिळते आहे परंतु निसर्गामध्ये एकांगी बल असू शकत नाही बल ही दोन वस्तूंमधील अन्योन्य क्रिया आहे हे लक्षात घ्या बले नेहमी जोडीनेच प्रयुक्त होत असतात ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याचवेळी दुसरं दस दुसरी वस्तूसुद्धा पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करत असते दोन वस्तूमधील बले जे असतात ते नेहमी समान असतात विरुद्ध असतात ही कल्पना न्यूटनच्या गतीविषयी तिसऱ्या नियमामध्ये मांडलेली आहे म्हणजे पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलाला क्रियाबल तर दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलाला प्रतिक्रियाबल असे म्हणत असतात आता या ठिकाणी प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा या परस्पर विरुद्ध असतात प्रत्येक क्रियाबलाला समान परिमाणाची त्याच वेळी प्रयुक्त होणारे बल त्या ठिकाणी अस्तित्वात असते आणि त्यांच्या दिशा या परस्पर विरुद्ध असतात हा मुद्दा तिसऱ्या नियमामध्ये मांडलेला आहे म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया हा तिसऱ्या नियमाचा या ठिकाणचा महत्त्वाचा मुद्दा आहे ही बले जोडीनेच प्रयुक्त होतात बल स्वतंत्र कधी अस्तित्वात नसते क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल हे एकाच वेळी कार्यरत होते क्रिया आणि प्रतिक्रिया बले वे गतिक हो हे वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होतात ती एकाच वस्तूवरती प्रयुक्त नसतात त्यामुळे ही बले एकमेकांच्या परिणाम जो आहे तो या ठिकाणी नष्ट करू शकत नाही म्हणजे बघा या ठिकाणी बॅटने तुम्ही चेंडू टोलवला त्यावेळेस बॅटची गटी गती कमी होती तुम्ही बंदुकातून गोळी जर झाडली तर बंदूक त्या ठिकाणी मागे जाते तिसरं अग्निमानाचं प्रसारण हे सगळे उदाहरणं या ठिकाणी न्यूटनच्या तिसऱ्या गतीचे आहे आणि या ठिकाणी पुढचा सिद्धांत आहे तो म्हणजे संवेग अक्षयतेचा सिद्धांत संवेग अक्षयता हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे एकूण अंतिम संवेगाचे परिणाम हे एकूण सुरुवातीच्या संवेगाच्या परिणामा एवढी असते हा मुद्दा इथे लक्षात ठेवा म्हणून दोन वस्तूवर बाह्यबल कार्य करत नसेल तर त्यांच्या सुरुवातीचा एकूण संवेग आणि अंतिम एकूण संवेग हा सारखाच असतो वस्तूची संख्या किती असली तरी त्यासाठी हे विधान सत्य असते दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्यबल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग हा स्थिर राहतो तो बदलत नाही हा मुद्दा महत्वाचा आहे जर परस्पर क्रिया होत नाही आहे तर बाह्यबल कार्यरत नाही आहे आणि एकूण संयोग क संयोग कसा असणार आहे संवेग तो स्थिर असणार आहे हा न्यूटनचा गतिविषयक जो तिसरा नियम आहे त्या नियमाचा उपसिद्धांत आहे संवेग अक्षयतेचा नियम म्हणजे टक्कर झाली तरी संवेग स्थिर राहतो टक्कर झालेल्या वस्तूमध्ये संवेग पुनर्वितरित होतो एका वस्तूचा संवेग हा कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संवेग हा वाढलेला असतो त्यामुळे दुसरा हा सिद्धांत दुसऱ्या पद्धतीने सांगतात तो म्हणजे दोन वस्तूची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो हा सिद्धांत समजण्यापूर्वी बंदुकीतून मारलेल्या गोळीचे उदाहरण तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल जेव्हा यम वन वस्तुमानाची गोळी यम टू वस्तुमानाच्या गोळीतून मारली जाते तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग हा यम वन वन होतो गोळी उडवण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असल्याने सुरुवातीचा संयोग शून्य असते संवेग शून्य असतो व एकूण संयोग संवेग हा सुद्धा शून्य असतो गोळी उडवल्यानंतर देखील वरील नियमाप्रमाणे एकूण संवेग हा शून्य असतो अर्थात गुळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेने सरकते या सरकण्याला आपण प्रतिक्षेप असं म्हणतो किंवा रिक्वाईल म्हणतो हा एक या ठिकाणचा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या पुढे काय आहे तर बंदुकीचे वस्तुमान हे गुळीच्या वस्तुमानापेक्षा बरेच जास्त असल्याने बंदुकीचा वेग गुळीच्या वेगाच्या तुलनेने अगदी कमी असतो बंदुकीचा संवेग आणि गुळीच्या संवेगाचे परिमाण हे सारखे आणि दिशेविरुद्ध असतात त्यामुळे तेथे संवेग स्थिर असतो अग्निबाण ज्याला आपण रॉकेट म्हणतो तो प्रक्षेपणातही संवेग त्या ठिकाणी स्थिर असतो हा मुद्दा इथे लक्षात घ्या तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी गतीविषयक समीकरणे जो की अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तो आपण या ठिकाणी कवर केलेला आहे आपण इथे थांबूया धन्यवाद धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी हे व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतरसुद्धा ते येत राहणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा पुन्हा एकदा धन्यवाद